सायबरची याच्या माध्यमातून सारी व्यवस्था करून एक प्रकारचं प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात कोणाचा फोटो काढून कोणी व्हॉट्सअपवर टाकावा तर या संदर्भात काही आपण नियमावली तयार करणार आहे का? सन्माननीय सदस्य जयकुमार रावलजींनी जो विषय मांडलाय त्याच्यामध्ये आता मुळात हा जो विषय आहे हा या प्रकरणातला जो आरोपी आहे तो निष्पन्न झालाय तो विधी संघर्षित आरोपी आहे, 12व्या वर्गातला मुलगा आहे आणि त्याच वर्गातले हे दोन तीन मुलं मुली आहेत की ज्यांचे आपापसात वाद झाले आणि वाद झाल्यानंतर यांनी एका नंबरवरनं त्याच्या अकाउंटमध्ये शिरून त्या अकाउंटमधनं काही फोटो काढले आणि मग ते फोटो एका नंबरला मास्किंग करून विदेशी नंबरचं मास्किंग करून त्या माध्यमातनं मित्रांना घरच्यांना या ठिकाणी पाठवले। त्या संदर्भात सगळी माहिती आता प्राप्त झालेली आहे, आरोपीही निष्पन्न झालेला आहे आणि विधी संघर्षित आरोपी असल्यामुळे जे काही नियम आहेत त्याचं नावही सांगता येणार नाही त्यामुळे, पण जे काही नियम आहेत त्या नियमानुसार त्याच्यात कारवाई होईल। आपण जो एक लार्जर इश्यू मांडलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे। अलीकडच्या काळामध्ये मॉर्फिंग करणं किंवा कोणाचाही फोटो काढून कोणालाही पाठवणं या संदर्भात खरं म्हणजे कुठेतरी आपल्या आयटी ऍक्टमध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्र सरकार आता आयटी ऍक्टमध्ये बदल करते आहे, त्या बदलाच्या संदर्भात आपल्याही सूचना मागवल्या आहेत। त्या सूचना पाठवताना निश्चितपणे या संदर्भात काही ना काही तरतूद करावी अशा प्रकारची सूचना आम्ही पाठवू। निश्चितपणे सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं अशा प्रकारे चेंजिंग रूममध्ये कॅमेरा लावता येत नाही, तो जर लावला तर ते व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसीच होतं। तथापि हेही तेवढंच खरं आहे की आता सीसीटीव्हीच्या संदर्भात किंवा वेगवेगळे जे नवीन माध्यमं आपण वापरतो या संदर्भात आपले कायदे जुने आहेत आणि म्हणून त्या संदर्भात काही ना काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। निश्चितपणे अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते समजून घेतले जातील आणि त्याच्यावर आपल्याला काय सुधारणा करता येईल की जेणेकरून सामान्य नागरिकाची प्रायव्हसी प्रोटेक्ट झाली पाहिजे। काही अस्तित्वातले कायदे आहेत ते जर कडक करायची आवश्यकता असेल तर ते कडक केले जातील, नवीन टेक्नॉलॉजीचा त्यात काही अंतर्भाव करायचा असेल तर तो अंतर्भाव करण्याच्या संदर्भात देखील सरकार पुढाकार घेईल। जैसे लिफ्ट के लिए आप एक सर्टिफिकेट इश्यू करते हैं, वैसे सर्टिफिकेट इश्यू करता है, इससे क्राइम कंट्रोल भी हो सकता है, इसमें अगर कभी आग लगती है तो उसके अंदर भी मदद मिलेगी। तो अगर ऐसी कोई मतलब शासन के मार्फत ऐसी कोई पॉलिसी बनती है तो मुझे लगता है ये क्राइम कंट्रोल में भी बेनिफिट होगा। ऐसा विचार करना है। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरती हरपाल गिरासे ही विवाहित जी मुलगी आहे ही मागच्या 4 महिन्यापासून तिथे गायब आहे। अध्यक्ष मोदी, एक एसआयटी नेमून तात्काळ ती महिलेला शोधावं अशी विनंती करतो। अध्यक्ष मोदी, याची माहिती घेतली जाईल, मी स्वतः एसपींशी देखील बोलेन, एसआयटीची गरज असेल तर एसआयटी करू, इतर कोणाची मदत घ्यायची असेल तर मदत घेऊ आणि तात्काळ तिला शोधण्याच्या संदर्भात सगळ्या ज्या काही स्टेप्स उचलायच्या त्या उचलल्या जातील। सन्माननीय वर्षाताईंनी ज्या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या त्या महत्वाच्याच आहेत। आता आपण एक सायबर सिक्युरिटीचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे, पुढच्या काही महिन्यामध्ये आपण तो अस्तित्वात आणू आणि अतिशय रोबस्ट अशा प्रकारचा सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म आपण तयार केलाय की ज्याच्यामध्ये तत्वच आपण अर्ली रिस्पॉन्स ठेवलाय, कारण सायबर क्राईम असेल किंवा एखाद्याची बदनामी असेल याच्यामध्ये तात्काळ जर त्याच्यावर ऍक्शन झाली तरच पैसा वाचू शकतो किंवा एखाद्याचं बदनामीपासून तो वाचू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की देशातला अतिशय योग्य असा प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय ज्याच्यावर एकाच प्लॅटफॉर्मवर आपण सोशल मीडिया नेटवर्क्सला आणतोय, त्याच्यावरच आपण बँकांना आणतोय, त्याच्यावर आपण रेग्युलेटरला आणतोय, त्याच्यावर आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला आणतोय, त्याच्यावर आपण एनबीएफसीजला आणतोय, सगळ्यांना एकत्रित करून आणि अतिशय रोबस्ट अशा प्रकारची त्याच्या पाठीमागे व्यवस्थाही आपण उभी करतोय। त्यामुळे आपलं जे मत आहे की सायबर क्राईमच्या संदर्भातली आपली व्यवस्था ही अधिक मोठी झाली पाहिजे, अतिशय प्रशिक्षित असं मॅनपॉवर तयार करतोय आणि कम्प्लीट त्याचं आयुक्तालय म्हणजे आयुक्तालय नाही पण एखादं आयुक्तालय असावं असं त्याचं पूर्ण एक हेडक्वार्टर आपण तयार करतोय, त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि दुसरे जे मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत निश्चितपणे त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। नाही, हे आपलं म्हणणं खरं आहे की आज सायबर क्राईम मध्ये
अंतिम निर्णयाला वेळ लागतोय, त्याच्यात दोन कारण आहेत. एक तर सायबर क्राईमचा जो काही कायदा आपला आहे हा जुना कायदा, या जुन्या कायद्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण तर ही आहे की त्या ठिकाणी इन्क्वायरी ऑफिसर हा पीआय ठेवलाय. आता आम्ही त्या संदर्भातली आमची शिफारस पाठवली आणि मध्यंतरी जी डीजी आणि होम मिनिस्टरची एक मीटिंग झाली होती केंद्र सरकारमध्ये, त्यावेळेस त्यांनी तत्वतः ते ऍक्सेप्ट केलंय की पीएसआय रँक चे जे ऑफिसर्स आहेत यांना देखील त्याच्यामध्ये चौकशी करता येईल. कारण नुसता पीआय ठेवला की ते इतकं त्याला पेंडन्सी राहते तर त्याला त्यांनी मान्यता दिली आहे. आणि दुसरं आम्ही ही देखील विनंती केली की काय झालंय की याच्यात इतके कॉन्फ्लिक्टिंग निर्णय कोर्टाने दिले आहेत आणि विशेषतः अडचणी होते की कोर्टाने एका निर्णयात असं दिलंय सर्वोच्च न्यायालयाने की तुम्ही सायबर क्राईमचे ज्यावेळेस कायदे लावता आयटी ऍक्टचे, आयटी ऍक्टच्या कायद्यासोबत आयपीसी लावता येणार नाही. त्याच्यामुळे आयटी ऍक्टमध्ये बेलेबल ऑफेन्स आहे आणि समजा मॉडेस्टी ऑफ वुमेन हे करण्याच्या संदर्भातला असेल तर आपल्याला आयपीसीच लावावा लागतो. या सगळ्या गोष्टी आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आणि त्यानुसार ते त्याच्यामध्ये बदल करतायत. होपफुली आता जे केंद्राचं अधिवेशन आहे त्यात अमेंडमेंट कायदा येईल असं अंदाज आहे.